बेरर आहे बर का म्हणजे समजून जायचं अनमॅरिड बाई समोर आली आणि मग ही सगळी मंडळी ते बेरर बघून घ्यायचे एकदा असाच वसंतरावांसमोर एक कस्टमर आले त्यांनी त्यांच्या जवळचा पासबुक त्या बेरर स्लिप वगैरे काय होती ती दिली वसंतरावांनी पाहिलं आणि म्हणले बेरर आहे बर का आता ह्यांच्याबरोबरची मंडळी मानवर करून बघणार एवढ्यात समोरनं आवाज आला नाही अकाऊंटही आहे काही वेळा अशा तऱ्हेचे हे हलके फुलके विनोद हा लोकांच्या दैनंदिन जीवनातला ताण कमी करायला उपयोगी पडतात आकाशवाणीचं मूळ काम तेच आहे पाडगावकरांनी बोलायला सुरुवात केली आणि म्हणले मी आकाशवाणीत होतो पॉज आता माझं बरं चाललं आहे पण पाडगावकरांसारख्या माणसावर सरळ अंगावर जाता येत नाही आपल्याला गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदंग तेथे माझाच प्राण आहे असं म्हणणारे पाडगावकर शहाणे कान आणि शहाणी मन ही हळूहळू हळूहळू आकाशवाडीवरनं कमी व्हायला लागली संवेदनक्षम मन कमी व्हायला लागली नमस्कार मंडळी स्मृतिगंध निर्मित काचेपलीकडले किस्से या मालिकेच्या आजच्या भागात मी राजेंद्र पाटणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय बर का किशोर मी ज्यावेळेला पुणे केंद्रावर होतो त्यावेळेला आमच्या त्यावेळच्या स्टेशन डायरेक्टरनी मला एकदा बोलवलं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झालं आहे डॉक्टर वसंतराव पटवर्धन संस्कृत भाषेतले विद्वान महाराष्ट्र बँकेमध्ये क्लिनिकल पातळीवरून त्यांनी महाराष्ट्र बँकेचे चेअरमन होण्यापर्यंत झडप घातलेली होती आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे झालेले पहिले चेअरमन होते तेव्हा त्यांच्या या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झालं आहे तर आपण त्यांची मुलाखत घेऊया माझा त्यांचा त्यांचा पूर्वपरिचय असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो मी त्यांना म्हटलं असं असं आपली मुलाखत घ्यायची आकाशवाणी म्हणजे मी ना या मुलाखतीनं कंटाळलो आहे आमच्या बँकेनं गेल्या वर्षात इतकी कर्ज वाटली इतकी डिपॉझिट जमवली इतक्या बँक ब्रँचेस उघडल्या या सगळ्याचा मला कंटाळला आहे काहीतरी वेगळं बोलणार असू तर बोलून मी म्हटलं ठीक आहे आपण बँकेचा विषय बाजूला ठेवू तुम्ही बँकेतल्या अनुभवांवर आधारित काही किस्से असतील तुमच्याकडे तर ते सांगा ना तर ते म्हणले हो ते सांगतो आणि मग मुलाखत त्यांनी सुरू केली ते असं म्हणाले की आम्ही ज्या वेळेला बँकेत कारकून म्हणून काम करत होतो त्यावेळेला आमच्या समोर चांगला चेहरा आला शपथ बँकेत चांगले चेहरे आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये येतात <laughs> आमच्याकडे आकाशवाणीवर येतात चांगले चेहरे नाही असं नाही तर तो, तो चांगला चेहरा आला की सगळ्यांना पाहायला मिळावा म्हणून आजूबाजूच्या आपल्या सहकार्यानं जो कोणी त्यांनी त्यांच्याकडनं ते त्यांचे पेपर घेतलेले असतील तो सांगायचा बेरर आहे बर का म्हणजे जा समजून जायचं अनमॅरिड बाई समोर आले आणि मग ही सगळी मंडळी ते बेरर बघून घ्यायचे एकदा असाच वसंतरावांसमोर एक कस्टमर आला त्यांनी त्यांच्या जवळचा पासबुक त्या बेरर स्लिप वगैरे काय होती ती दिली वसंतरावनी पाहिलं आणि म्हणले बेरर आहे बर का आता ह्यांच्या बरोबरची मंडळी मान वर करून बघणार एवढ्यात समोर आवाज आला नाही अकाउंटही आहे आता वर पाहिलं तरी पंचायत नाही पाहिलं तरी पंचायत तेव्हा कसं बसं यांनी धीर करून वर पाहिलं तर त्या बाई हसल्या पदराडचं मंगळसूत्र बाहेर काढलं म्हणले वैद नका वाटून घेऊ माझे मिस्टर याच ब्रँचला होते घडतं असं त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला ते म्हणले कुठल्याही बँकेच्या मॅनेजरच्या संपूर्ण वर्षभराच्या आयुष्यातले दोन पंधरवडे फार वाईट असतात एक म्हणजे ठेव संकलन पंधरवडा आणि दुसरा कर्ज वाटप पंधरवडा कारण त्या कालावधीमध्ये त्यानं त्या त्या गोष्टी कराव्याच लागतात ठेव संकलन पंधरवड्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट्स गोळा करावीच लागतात कर्ज वाटपामध्ये तुम्हाला कर्ज वाटावीच लागतात आणि त्यातसुद्धा त्या, त्या ग्रामीण भागातल्या बँक ब्रँच असेल तर तिथल्या मॅनेजरवरचं जबाबदारी जास्त असते कारण त्याला त्याचं टार्गेट पूर्ण करताना नाकी नऊ येतात असंच ग्रामीण भागातला एक ब्रँच मॅनेजर कर्ज वाटप पंधरवळा चालू होता म्हणून हिंडत होता ओ कर्ज घ्या कर्ज घ्या ग्रामीण भागातली लोक दिलेलं कर्जच परत देत नाहीत तर पुन्हा नवीन कर्ज कोण घेणार त्याला गावाच्या टोकाला एक कुंभारदादा दिसते ते छान मडकी वगैरे घडवत होते त्यांचं चाक फिरत होतं हे त्याच्याजवळ जाऊन उभं राहून त्याचं काम पाहिलं आणि म्हणले अरे तू हे सगळं करतोस नेतोस कसं बाजारात आणि माझ्याकडे एक पाच सात गाढव आहेत त्यांच्याबरोबर मी आठवडी बाजाराला आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी असा जातो बरं म्हणले आणि हे चाक तू हाताने फिरवतोस हो मग याला आपण एखादी मोटार लावली तर म्हणजे मग तुला कंटिन्युअस तुझी भांडी घडवता येतील ना म्हणलं हो पण त्याला पैसे दाखतात आणि पैसे आम्ही देतो ना आमच्याकडनं कर्ज घे झालं तो काळाला लागला ला। त्याला पटवून दिलं मग नुसतंच हे नको मग एक टेम्पो घे गाढवं कशाला नेतो गा टेम्पोमधन तुला आणखी दोन ठिकाणी बाजारला जाता येईल हो ना करता करता कुंभारदादानं कर्ज घ्यायची आयडिया पटली आणि तो कर्ज घ्यायला तयार झाला तो बँकेत आला त्यांनी सगळे फॉर्म बिरून भरले आता कर्ज द्यायचं म्हटल्यानंतर काहीतरी कोलायटर राहावं ना सिक्युरिटी मग त्याला विचारलं तू काय देणार तर तो, तो म्हणलं मी काय देणार माझी ती चंद्रमोगळी झोपडी माझं ते कुंभाराचं चाक आणि माझी आड्डा गाढवं काय आहेत ती हो ना करता करता त्याची गाढवं हो लिहून घेतली बँकेने की याची गाढवं घाण ठेवा आणि त्याप्रमाणे त्या कुंभारदानानं कर्ज दिलं कुंभारदाना कर्ज दिल्यानंतर फुलाला हो गाठ म्हणवा ना तसं त्या कुंभारदाच्या धंद्याला बरकत आली त्यांनी ते मोटर बिटर लावलेली होती त्यांनी टेम्पोही घेतला होता आणि सगळं चांगलं छान चालायला लागलं हळूहळू त्यांनी कर्जही फेडलं आणि बँकेत त्याची शिल्लक वाढायला लागली म्हणजे तो कुंभार दा राव झाला आणि नेमका तो ठेव संकलन पंधरवडा आला तो बँकेत आला होता काहीतरी कामाला लोकांनी सांगितलं का ते कुंभारराव आले मॅनेजरने लगेच आज सन्मानाने बोलवलं चहा वगैरे पाहिला म्हणे काय तुमचा बॅलन्स बराच दिसतो आहे खात्यावर बरेच पैसे आहेत हां ते तुमच्या कृपयाने तुम्ही एवढं सगळं केलं नाही ते ठीक आहे म्हणे आमच्या या या योजना आहेत ह्याच्यात इतके गुंतवा इतके मिळतील इतके गुंतवा इतके मिळतील कुंभाररावना पट लागतं काय तुम्ही एवढं सांगितल्यावर माझं कर्जाचं काम झालं माझं कर्ज पण फिटलं आता एवढे पैसे जमा आहेत तुम्ही म्हणता तसे लावू झालं फॉर्म भरायला सुरुवात केली कुंभारदादा सही करायला थांबले तोपर्यंत त्यांनी सही शिकून घेतली होती प्रौढ साक्षरता वर्गात जाऊन आणि सही करायला थांबला म्हणलं ते सगळं ठीक आहे तुमच्याकडे किती गाडू आहेत माझ्याकडनं मला पैसे देतात तुम्ही माझ्या गाडवं लिहून घेतले आता बँकेला पैसे हव्यात आता मी तुमच्याकडे गाडवं किती कि विचारतोय मॅनेजर म्हणलं काय करणार बिचारा काचे पलीकडची आपली माणसं बोजायला लागला अशा घडामोडी या नेहमी होतात आणि त्याला आम्हाला या सगळ्या आमच्या किश्च्यांमधनं आमच्यापर्यंत येऊन पोचतात आम्हाला त्या लोकांपर्यंत न्यायलाही बरं वाटतं कारण काही वेळा अशा तऱ्हेचे हे हलके फुलके विनोद हा लोकांच्या दैनंदिन जीवनातला ताण कमी करायला उपयोगी पडतात कारण आकाशवाणीचं मूळ काम तेच आहे दैनंदिन जीवनातले लोकांचे ताणतणाव कमी करावेत त्यासाठी त्यांना उत्तम संगीत ऐकवावं उत्तम नाटकं ऐकवावीत उत्तम कार्यक्रम ऐकवावेत आणि याच भूमिकेतनं एकोणीसशे चोपन्न साली आकाशवाणीने गीतरामायण सादर करायचं ठरवलं आकाशवाणी पुणे केंद्राने अर्थात किशोरनी सांगितलं तसं त्या काळात तर आम्ही नव्हतो पण त्यावेळची जी माहिती आम्हाला मिळाली ती इतकी छान माहिती इतकी रोचक माहिती आहे आपल्याला रामायण महाभारताच्या काळात रस्ते ओस पडायचे हे आपण पाहिलेलंसुद्धा असेल बऱ्याच लोकांनी त्यांच्या लहानपणी पण आम्ही ज्यावेळेला हे गीतरामायणाचे कार्यक्रम घरात बसून ऐकत होतो त्यावेळेला पुण्यातले रस्ते अक्षरशः ओस पडायचे लोक गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी त्या रेडिओला हार घालायचे त्याच्यावर ते बाजूला उदबत्ती लावायचे आणि मग ठराविक वेळेनंतर ते गाण्याचा कार्यक्रम पूर्ण भक्तीभावाने ऐकायचे असे बावन्नच्या बाव चौपन्नच्या चौपन्न आठवडे या मंडळींनी या गीतरामायणाचा आस्वाद घेतला आणि आकाशवाणीने गीतरामायणाच्या रूपानं एक जित रामायण आणि त्यानिमित्तानं घडलेल्या अनेक घडामोडी कारण लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायिकेला सुद्धा त्यामध्ये गायला आमंत्रित करण्यात आलेलं होतं तेव्हा या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ना त्याही तितक्याच रोचक आहेत योगिनी जोगळेकर सुळ हे त्याचा लंकापती असं म्हणून रावणापुढे जो थैथ करतात ते गाणं त्यांनी सादर केलं होतं ते गाणं झाल्यानंतर त्याबाई स्टुडिओमध्ये चक्क आडव्या झोपलेल्या होत्या कारण त्या गाण्याचा ताण त्यांना सहन झालेला नव्हता असं त्यावेळेचे आमची जी तिथली मित्रमंडळी होती ती आम्हाला सांगायची की इतकं ते लोकं रंगून जाऊन त्या सगळ्या गोष्टी करत होत्या आणि त्यावेळेला आकाशवाणीची यंत्रणा किंवा दूरदर्शन नव्हतंच तेव्हा पण यंत्रणा ही वनटेकवालीच होती त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला जे काही होईल ते पूर्ण करायलाच लागायचं त्याला रिटेकला फारशी जागा नव्हती पुसायला जागा नव्हती त्यासाठी त्या लोकांना अत्यंत परिश्रमपूर्वक या सगळ्या गोष्टी रिहर्सल्समुळे तयार करूनच करायला लागायचं आणि त्यासाठी त्या बाई त्या जो आवाज लावायचा त्याच्या त्याचा त्या जो त्यांना त्रास व्हायचा तो त्रास झाल्यामुळे त्या अशा निप्चित पडल्यासारख्या त्या स्टुडिओमध्ये पडायच्या <-kyo> सुधीर फडक्यांच्या एका कार्यक्रमातनंच हा किस्सा आमच्यापर्यंत येऊन पोचला होता असे अनेक लोक आम्हाला सातत्यानं भेटत गेले राजेंद्र चौपन्न सालापर्यंत गेलाच आहे तर त्याआधी अजून मागे थोडे जाऊया ज्याला मास्टर दिनानाथ बालगंधर्व केसरबाई ज्योत्स्ना भोळे अब्दुल करीम खासाहेब जोहराबाई मास्टर कृष्णराव हो, हे आकाशवाणीमध्ये यायचे आणि मानधन अत्यल्प असायचं त्या काळात म्हणजे सुंदराबाई तीस रुपये मानधन घ्यायच्या गजानबा जोशी होऊन यायचे त्यांना दहा रुपये मानधन मिळायचं किंवा वझेबुआ गिरगावात उतरायचे पण तिथे डास खूप असायचे म्हणून उषा घेऊन आकाशवाणीच्या स्टुडिओतच झोपायला यायचे त्याला पण जाऊन येऊन दहा रुपये महाराज मिळायचं त्या काळात आणि कारण ती माणसं खूप मोठी होती शास्त्रीय संगीतातली दिग्गज मंडळी होती आणि त्यावेळेला स्टेशन डायरेक्टर वरती जर यायचे आहे सावयामधल्यावर आकाशवाणीच्या ते खाली येऊन अनाऊन्समेंट द्यायचे म्हणजे अनाऊन्सर ऑन ड्युटी जो असेल त्यांना अनाऊन्समेंट द्यायची नाही वरच्या स्टेशन डायरेक्टरने खाली यायचं आणि सांगायचं की आज पंडित वझेबुआ राग हमीर गातील आणि मग ते गायचे अशी मिजास त्या काळीत त्यांनी कमावलेली होती या मोठ्या गायक कलाकाराने किंवा वादक कलाकाराने किंवा जितेंद्र अभिषेक कि हे आमच्याकडे कामाला होते त्यांना ऐंशी रुपये पगार होता त्या काळात एक दिवस एक जून एका दहा वर्षाच्या मुलीला घेऊन आकाशवाणीत आला आणि बाळ कुर्तडकरांना म्हणाला की ही मुलगी मायासमोर राहते दहा बारा वर्षाची अतिशय सुंदर गाते अतिशय सुंदर पाणीदार स्वच्छ नितळ असा तिचा आवाज आहे आनंदराव ढोलेकर त्यावेळेला संगीत विभागाचे प्रमुख होते बाळ कुर्तडकर त्यांना असं म्हणाले ढोलेकरांना की या मुलीला घेऊन जा स्टुडिओ तिचं गाणं आहे का आणि मला हे सांगा की तिला आपल्याला कॉन्टॅक्ट देता येईल का ढोलेकर त्याप्रमाणे त्या मुलीला घेऊन खाली गेले तिचा आवाज ऐकला दोन गाणी रेकॉर्ड केली आणि त्या दिवशी ती मुलगी पंचवीस रुपयाचं कॉन्टॅक्ट घेऊन आकाशातून बाहेर पडले चाळीस वर्षानंतर एके दिवशी एअरपोर्टवर बाळ मुलगा अमेरिकेला चालला होता ते एका रांगेत उभे होते दुसऱ्या रांगेत एक बाई उभ्या होत्या त्या बाई त्यांची रांग सोडून कुरतड वगैरे आल्या आणि कुडतडकरांना म्हणाल्या मला ओळखलं कुर्तडकर म्हटले काय चेष्टा करताय तुम्हाला कोण ओळखत नाही आशा भोसले तुम्ही बाई म्हणल्या रांग सोडून एवढ्यासाठी झाले की त्यावेळेला पंचवीस रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन मी तुमच्याकडनं बाहेर पडले ते त्यावेळेला थँक्यू म्हणायचं राहिलं आशा भोसलेंसारख्या मोठ्या बाई गायिका दिग्गज आकाशातल्या कुठल्याही सुरात कधीही आपण पकडला तर त्याच्यामध्ये आशा आणि लता यांचे स्वर असतात आपल्याबरोबर इतकी मोठी माणसं आम्हाला भेटली त्याच वेळेला तुम्हाला दुसरा एक प्रसंग सांगतो एक साहित्यिक गेले आणि त्यांच्यावरचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही करत होतो आणि अशी सोय आता की आकाशवाणीतून तुम्ही घरून श्रद्धांजली देऊ शकता आम्ही त्या साहित्यिकाच्या मीच त्यांना फोन केला आणि म्हटलं तुमचे असे असे मित्र गेले मला श्रद्धांजली पाहिजे तुमची त्या सोमण असं करा एक अर्ध्या पाऊण तासाने फोन करा मी जरा लिहून काढतो म्हणजे फंबल नको व्हायला मी एक अर्ध्या पाऊण तासाने फोन केला तोपर्यंत इतर श्रद्धांजली गोळा करून त्याचं एडिटिंगचं काम सुरू होतंच अर्ध्या पाऊण तासाने मी फोन केला ते छान बोलले गेलेल्या मित्राबद्दल सद्गदीत फोन बोलले आणि मी विसरून गेलो खरं तर त्यांचं रेकॉर्डिंग केलं आहे ते सगळं झालं प्रोग्राम झाला दुसऱ्याशी त्यांचा मला फोन आला आणि म्हणले सोमण काल तुम्ही माझी श्रद्धांजली रेकॉर्ड केलीत त्याचं मानधन घ्यायला त्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करायला कधी येऊ म्हणजे असं तर श्रद्धांजलीचं मानधन देत नाही आम्ही पण कालपासून ते आज दुपारपर्यंत ते या विवंचनात होते की आपण दिलेल्या श्रद्धांजलीचं अडीचशे रुपये दोनशे रुपये काय असतील ते ते आपल्याला कसे मिळतील इतकी ज्या मित्राबद्दल आपण भरवून बोललो त्याच्या श्रद्धांजलीच्या मानधनाची अपेक्षा करणारे लोकसुद्धा आम्हाला या प्रवासात भेटले एक रवींद्र पिंग्यांनी मला किस्सा सांगितला तो पुलंचा पुल असताना रवींद्र पिंगे आकाशवाणीमध्ये होते आणि ते म्हणलं की पुलं एका दिवसात घडत नाही असं मला म्हणले ते म्हणजे पुलाना जर सांगितलं की यावर्षीचं शिक्षक दिनाचं भाषण द्यायचं आहे तर पुलं म्हणायचं की लिहूया एक दिवस द्या मला आता ज्या पुलंनी इतकं अक्षर वाङ्मय लिहिलं त्यांना पाच मिनिटाचं शिक्षकाचं शिक्षक दिनाचं भाषण देणं अत्यंत सोपं होतं फार कठीण होते अशी मुळीच गोष्ट नाही पण ते आमच्या लायब्ररीमध्ये जायचे गेल्या पाच वर्षाची भाषणं काढायचे गेल्या वर्षी कोण होतं दुर्गा भागवत त्याच्या आधी कोण विजय तेंडुलकर त्याच्या आधी कोण आणखीन कोणतरी संपादक गोविंद तळवलकर त्या सगळ्यांची भाषणं काढायचे आणि मग असं म्हणायचं की याच्यामध्ये जो विचार मांडलेला नाही तो मी माझ्या भाषणात मांडेन पाच मिनिटाच्या भाषणासाठी इतकी सखोल मेहनत घेणारा पुलांसारखा माणूस एका दिवसात घडत नाही हे तर खरंच टोसो नावाचं एक रेस्टॉरंट होतं ते दोन रुपये खानावळ होती त्या काळात दोन रुपये खानावळ बाकी सगळे दोन आणि खानावळी जेवायला जायचे मुलं त्या टोसोमध्ये जायचे मस्तपैकी सुरमई वगैरे बांगडा बिंगडा असं खायचे आणि ते हात न धुता यायचे आणि मग ऑफिसमध्ये आल्यावर भगरेक असा वास येतो भगरेक असा माशाचा वास इतरांना जळवायचे ते एक दिवशी त्यांना बालगंधारावर एक आग्रह लेख लिहायचा होता पुलाना म्हणून ते ऑफिसमध्ये बसले आणि लिहायला सुरुवात केली दोन चार पानं झाली प्रत्येक कागदाचा बोळा करायचा टाकून जायचा बोळा करायचा टाकून जायचा रवींद्र पिंगमला म्हणले इतर बाजूची जी लोकं होती ते ते बोळ्या बोळा झालेला दा कागद असा तो सारखा करायचे आणि बघायचे की पुलानं पहिल्यांदा काय सुचलं दुसऱ्यांदा काय सुचलं तिसऱ्यांदा काय सुचलं आणि मग पुलं असं म्हणायचं की या पिवळ्या अभिनेत मला काही सुचत नाही मी आता घरी जातो आणि लिहितो आणि मग आठ दिवसांनी तो उलं घ्यायचा तो अत्यंत अप्रतिम असं उतरलेला असायचा पुलं एका दिवसात होता येत नाही हे नक्कीच श्रुती करणाऱ्या बालगंधुळांचं एक पद शिकवत होते पुलं तर एक मिनिट पन्नास सेकंदाचं ते पद होतं पन्नास साठ वेळा त्याची रिहर्सल झाली श्रुती म्हणजे अत्यंत अवघड जागा ही मला अजून काय माझ्या गळ्यातून उतरत नाही मुलं म्हणले मी ते हजार वेळा ऐकलं आहे तेव्हा मी तुला शिकवतो आहे एक मिनिट पन्नास सेकंदाचं पुलं एका दिवसात होत नाही राजेंद्र खरं आहे आणि अशा तऱ्हेची समर्पित वृत्ती ही नंतरच्या काळात हळूहळू दोप पावायला लागली म्हणजे तू जसं म्हणतोस तसं की शहाणे कान आणि शहाणी मन ही हळूहळू हळूहळू आकाशवाणीवरनं कमी व्हायला लागली संवेदनक्षम मनं कमी व्हायला लागली आणि त्यामध्ये मग काही गमती व्हायला लागल्या आमच्या एका नाट्य निर्मात्याने शाकुंतल नाटक आपण लोकांना ऐकवावं म्हणून त्याची तयारी चालवली मग शाकुंतल कुणाच व्हावा कालिदासाचं स्टेशन डायरेक्टरांकडे हे परमिशनसाठी गेलं जर शहाणं मन नसेल तर काय घडतं त्यांची सई वैचारिकतेने विचारलं पण मग यांची परमिशन कालिदासांची परमिशन हवी तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काढायला लागेल कालिदास कोण होते काय होते याची साधी माहिती जर एखाद्या केंद्र चालवणाऱ्याला नसेल तर असा अपघात होऊ शकतो बरं ते निर्माते होते ते पण हुशार होते ते म्हणले ठीक आहे आपण काढू परमिशन त्यांची खाली गेले टायपिसला सांगितलं एक कॉन्ट्रॅक्ट कालिदासाच्या नावाने तयार करू एक दहा मिनिटांनी ते स्टेशन डायरेक्टरांकडे घेऊन गेले म्हणले गे काय मी आता या रेकॉर्डिंगमध्ये अडकण आहे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊन जाल कालिदासांकडे सही गाण्याला तो विषय तेवढ्यावरच संपला पण अशा तऱ्हेचे जेव्हा अजाणते राजे असतात जाणते राजे खरे हवे असतात पण अजाणते राजे असतात त्यावेळेला या सगळ्या गमती सहजपणाने घडून जातात सार्वजनिकरित्या आकाशवाणी काही स्वतःचे कार्यक्रम सादर करते आणि त्याला आम्ही खूप गोंडस नाव दिले निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम सादर करतो आहे आणि त्याला प्रेक्षकांचा पण आमच्या श्रोत्यांचाही खूप मोठा प्रतिसाद हा सातत्याने मिळत असतो मला आठवतंय एक वर्ष आम्ही पारल्या लोकमान्य सेवा संघामध्ये कार्यक्रम करायचं कारे ठरवलं आणि लोकमान्य सेवा संघामध्ये नेमका बालगंधर्व जन्मशताब्दीचं वर्ष संपलेलं होतं किंवा असाच काहीतरी ऑकेजन आला होतं नाट्यसंगीताचा कार्यक्रम करू अशा अर्थाचा विषय त्यामध्ये होता आणि त्यामध्ये कलाकारही आम्ही चांगले निवडले होते प्रभाकर कारेकर होते मंजुषा पाटील होत्या श्रुती सळोळीकर होत्या मला शिवानंद पाटील शिवानंद पाटील होतं तर ह्या सगळ्या लोकांनी रामदास कामात होते या सगळ्या लोकांनी मिळून तो नाट्यसंगीताचा गोफ विणावा असं आम्ही ठरवलं नाट्यसंगीताचा हा गोफ विणताना ऐन मला कार्यक्रम त्याच्या निर्माता म्हणून थोडीफार जबाबदारी जास्त माझ्यावर होती म्हणून ऐन असा विचार केला की या सगळ्या लोक इथे आहेत आणि नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे तर ह्यांना आपण नांदी म्हणायला सांग सहज म्हणून मी रामदासजींजवळ ही आयडिया सांगितली तर ते म्हणले चालेल त्यांनी इतरांना पटकन विचारलं आणि ते सगळेजण तयार झाले अर्चना कानेरे पण होत्या आणि सगळ्यांनी मिळून नांदी झोकात साजरी केली आणि त्या नांदीनंतर मग पुढे नाट्यसंगीताचा कार्यक्रम सुरू झाला मी आपलं गाणं संपलं की जायचो निवेदन करायचो परत यायचो असं झाल्यानंतर साधारण कार्यक्रमाच्या मध्यवर प्रेक्षकातला एक माणूस हा साधारण पाचशे सहाशे प्रेक्षक तर त्या हॉलमध्ये होते पुन्हा खाली स्पीकर्स लावले होते तिथेही जवळजवळ तेवढेच लोक होते तो सारखा आपला हात असा करायचा मला वाटलं ह्याला काहीतरी शंका विचारायची असेल काहीतरी असेल पण मी निवेदनाला गेल्यावर याचा हा हात वर करणं सुरू व्हायचं आता काय करावं एक दोन गाणं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण त्याचा तो त्रास थांबे ना आणि माझं कॉन्सन्ट्रेशन जातंय की काय असं मला वाटायला लागलं म्हणून मी काय केलं दोन गाण्यांमध्ये जेव्हा जिथे गायकवादक बदलणार होते तिथे मला संधी मिळते जरा जास्त बोलायची मी म्हटलं आपले इथे कोणी एक प्रेक्षक आहेत त्यांना काहीतरी विचारायचं आहे तर त्यांनी जरा या बाजूला यावं मी त्यांच्याशी बोलतो त्याप्रमाणे तो आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पाटणकर म्हटलं हो पंखे बघितलेत का या हॉलमधले आता मुळात तो हॉल आमचा नाही लोकमान्य सेवा संघाचा हॉल बघितलं म्हटलं फिरतायत सगळे नाही ते ठीक आहे म्हटलं पण सगळे पंखे हे डावीकडून उजवीकडे आहेत आणि हा एकच गायकांच्या डोक्यावरचा पंखा उजवीकडून डावीकडे फिरतोय असं का याचं उत्तर मला हवं क्षणभर मला मी पुण्यात गेल्यासारखं वाटलो कारण अशा शंका फक्त तिथेच शिवू शकतात तर मी म्हटलं ठीक आहे मी बघतो काय आहे ते आपण बोलू त्याला पाठवून दिला दोन गाणी तो माणूस गप्प बसला मला काय असल्या शंकानं उत्तर द्यायचं नसतं आणि दिलंही नाही तर तरी त्याचं आपलं सुरूच आता म्हटलं ह्याचा तुकडा कुठंतरी पाडायलाच पाहिजे ऐनवेळेला आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात तर मी म्हटलं आत्ता मघाशी ज्या श्रोत्यांनी शंका विचारली तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो त्यांचं निरीक्षण असं आहे की या हॉलमधले सगळे पंखे हे डावीकडून उजवीकडे फिरतायत आणि गायकांच्या डोक्यावरचा पंखा मात्र उजवीकडून डावीकडे फिरतो आहे असं का म्हटलं काय आहे त्यांचं नाव पण मला माहीत नाही पण त्यांची शंका बरोबर रास्त आहे अगदी बरोबर आहे काही चुकीचं नाही फक्त काय आहे मी विज्ञानातला पदवीधर नाही त्यामुळे हे असं का याचं उत्तर मला नाही देत त्यांना पण एक अनुभवानी सांगतो म्हटलं इकडचा हा गायकांच्या डोक्यावरचा पंखा असा का फिरतो याचं कारण असं या सगळ्या मंडळींनी घड्याळ्याचे काटे उलटे फिरवून थेट तुम्हाला बालगंधर्वांच्या युगात नेले त्यांच्या डोक्यावरचा पंखा तरी कसा अपवाद असेल हे उत्तर बेवकूफ उत्तर होतं प्रसंग मारून नेणार होतो पण लोकांना पटलं प्रचंड टाळ्या देऊन आणि त्या माणसाला खजिल करून सोडला या अशा प्रसंगाने आम्हाला ऐनवेळला सामोरं जावं लागतं आणि त्याची प्रत्येकाला तयारी करावीच लागते नाहीतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो यासाठी आपल्याला सजग राहावं लागतं सचेत राहावं लागतं आणि हे सचेत राहण्यासाठी दोन कारण असतात एक म्हणजे आपलं ज्ञान अद्ययावत पाहिजे आणि दुसरं आपण ज्या संस्थेसाठी काम करतोय त्या संस्थेचा झेंडा खाली पडू द्यायचा नाही एकदा तो खांद्यावर घेतलाय की तो आपल्या खांद्यावर राहिलाच पाहिजे फडकत यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहावं लागतं हे त्यातलं सर्वात महत्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणतो निमंत्रित श्रोत्यांच्या समोर एक कार्यक्रम सादर जसा राजनने केला तसा मला एक कार्यक्रमाची आठवण आहे या क्षणी मनात आलेली पंचवीस वर्ष झाली ती शुक्रतारा मंदवारा आणि सुगम संगीताची मैफूल होती नेहरू सेंटरमध्ये आणि त्यावेळेला श्रीधर फडके अशोक पत्की आणि श्रीनिवास खळे असे तीन संगीतकार होते आणि तेरा गाणी होती कविता कृष्णमूर्ती सुरेश वाडकर असं सगळे गायला होते आणि अत्यंत नेहरू सेंटरला अत्यंत क्रीम श्रोतृवर्ग ज्याला म्हणतो असं सगळे आलेले होते आणि नेहमी आमच्या आकाशवाणीची पद्धत अशी असते एक तर कार्यक्रम वेळेवर सुरू होतो एक मिनिट जरी कार्यक्रमाच्या दिलेल्या वेळेपेक्षा उशीर झाला तर निवेदकाला श्रोत्यांची माफी मागावी लागते आणि तो ती मागतो नम्रपणे आमचा कुठलाही चांगला कार्यक्रम वेळेवर सुरू होतो आणि वाईट कार्यक्रम पण वेळेवर सुरू होतो आणि वेळेवर संपतो हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य आहे नेहमी निवेदक येतो श्रोत्यांचं स्वागत करतो कुठलीही भाषणं नसतात हारतुरे नसतात एखादं प्रातिनिधिक फूल दिलं हो तर दिलं ते स्व च क्षणी ठरतं असं करायचं का ते आणि निवेदकाचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपतो त्याविषयी नेहरू सेंटरला हा जो कार्यक्रम होता तर कुणाला तरी असं वाटलं की पाडगावकरांच्या आज पाडगावकर इथं उपस्थित आहेत त्यांच्या शुक्रताराला पंचवीस वर्ष होत आहेत तर त्यांना सुरुवातीला थोडं बोलायला सांगावं आणि आकाशवाणीला शुभेच्छा मैफल आहे त्यामुळे त्यांच्याकडून घ्याव्यात याला आज थोडासा विरोध झाला असं काही आपण करत नाही हो ना हो ना करता शेवटी पाडगावकरांना विनंती केली की के तुम्ही बोला पाडगावकर स्टेजवर आले आणि तुम्हाला पाडगावकरांची स्टाईल माहिती आहे पाडगावकरांनी बोलायला सुरुवात केली आणि म्हणले मी आकाशवाणीत होतो पॉज आता माझं बरं चाललं आहे यामधल्या पॉजमध्ये श्रोत्यांमध्ये खसखस पिकली खरं असं अपेक्षित नव्हतं पाडगावकरांकडून आणि मी आकाशवाणीत होतो आणि आता माझं बरं चाललं आहे सोडल्यामुळे असा त्याचा अर्थ झाल्यामुळे जरा अस्वस्थ होते आतमध्ये लोक कार्यक्रम पुढे सुरू होता आणि प्रत्येकाला असं वाटत होतं आतल्या लोकांना की मी याचं काहीतरी निवेदक म्हणून उत्तर द्यावं पण पाडगावकरांसारख्या माणसावर सरळ अंगावर जाता येत नाही आपल्याला गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदंग तेथे माझाच प्राण आहे असं म्हणणारे पाडगावकर कमरेखालचा वार तर नाहीच पण अंगावर पण जाता येत नाही त्यांच्या पण तरी सुद्धा आतमधली खतखत मला जाणवत होती की याला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे मी आकाशवाणीत होतो आणि आता माझं बरं चाललंय तर मग जेव्हा एक संगीतकार बदलतो श्रीधर फडके गेले आणि अशोक पत्की येणार होते त्याच्यामधल्या काळात जरा जागा मिळते बोलायला त्याला मी असं म्हटलं की मगाशी पाडगावकर म्हणाले ते खरंच आहे आकाशवाणीत पाडगावकर होते आणि आकाशवाणीमधल्या सृजनशील कलावंतांना जो काही पगार मिळतो तो फार थोडा असतो बाहेर खूप पैसा आहे बाहेर काळा बाजार करणारे आहेत वाईट धंदे करणारे आहेत अनैतिक मार्गात बुडालेली माणसं आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि ते सुखी जीवन जगतात असं वाटत राहतं सारखं पण म्हटलं काय आहे पाडगावकर की आमच्यासारख्या सर्जनशील लोकांना महिन्याच्या शेवटी ज्या काही थोड्याशा हिरव्या नोटा मिळतात त्यातल्या काही नोटांना बिस्मिल्ला खाससाहेबांचे सूर आणि लता मंगेशकरांचे स्वर लगडलेले असतात याच्यावर प्रचंड टाळ्यांचा गडगडाट झाला ती माझी पाडगावकरांची पहिली ओळख हो बाहेर आल्यावर मला म्हणले आपलं नाव म्हटलं सोमण नवीन आहात का इथे म्हटलं हो मी आत्ताच रत्नागिरीहून बदलून आलो आहे हां चांगलं बोलता एवढेच त्या दिवशी माझी त्यांची ती पहिली ओळख झाली नंतर देवगाणीच्या वेळेला जेव्हा प्रोग्राम एका बाजूला देव सर आणि एका बाजूला पाडगावकर सर आणि मध्ये निवेदक अशी जेव्हा ही आली आ, संकल्पना आली त्यावेळेला यशवंत देव म्हणले की आपण सोमणला सांगू तो आपल्याबरोबर त्याला कवितेची आवड आहे तो बोलेल आपल्याबरोबर तर पाडगावकर देवानं म्हणले नको सोमण नको तो फार चावट मनुष्य आहे अशी <laughs> दहा वर्षानंतर खूप चांगली ओळख झाल्यानंतर पाडगावकरांची प्रतिक्रिया होती नागपूरला एक रेकॉर्ड होती ती पण अशीच अडकायची पाहिला नाही देव सावळा नामदेवांचा सा अभंग आहे तो पाहिला नाही नाही पाहिला पाहिला नाही नाही पाहिला शेवटी लोकांचे पत्र आधी पाहिला का नाही <laughs> बालगंधर्वांबरोबर ज्यांनी सारंगीचं वादन केलं होतं त्यांच्या नाटकांना ज्यांनी सारंगी वादन केलं त्या कादर बक्ष्यांचं हे नातू त्यांच्यासाठी वेगळ्या ओळखीचा स्लॉट देणं भाग होतं म्हणून मी त्यांची ओळख मागे ठेवली होती आपण त्यांचं सगळेच जण कौतुक करूया सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या विशेषतः फैयाजला खूप बरं वाटलं फैयाज मला वाटणार अरे आपने तो मेरे साथ मेरे वालिद कोबी बहुत उपर पोहोचा द्या त्याला काय सांगू माझी काय पंचायत झाली होती माझं आणून द्या हो हरिण अयोध्यान आता असं एक गाणं आहे तर ते आणूनच्याऐी भाजून असं टाईप झालं होतं माझं भाजून द्या हो हरिना अयोध्या ना आता म्हटलं आता याची अनाउन्समेंट कशी तयार करशील तू मग तिने सांगितलं मला की शोभा गुर्टू यांनी गायलेली ठुमरी बोल आहेत भुगतान हो गया म्हटलं ते भुगतान हो गया ठोबरी ते बोल नाहीयेत हे वेगळं प्रकरण आहे हे अकाउंटसाठी आहे